हरी ओम श्री श्रीराम अंबज्ञ मी विणावीराव वी कृष्टे सांगली उपासना केंद्र मी बापूंच्या सेवेमध्ये दोन हजार दोनपासून यायला लागलेले आहे बरीच वर्ष झालेली आहेत पण आणि या एवढ्या कालावधीत आमच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना भरपूर अनुभव आलेले आहेत पण त्यातला एक अनुभव हो मी माझ्या खूपच मोठा आहे माझ्या दृष्टीनं तो मी सांगणार आहे आणि तो माझ्या मिस्टरांच्या बाबतीतला आहे असाच आषाढ महिना होता आणि आषाढी एकादशीला माझे मिस्टर दर रवी दरवर्षी पंढरपूरला जायचे आता आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन वठ विठ्ठलाचं दर्शन घेणं काही सोपं नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण इतकी तिथं गर्दी असते पण हे दरवर्षी जाऊन फक्त कळसाचं दर्शन घेऊन यायचे आणि त्यावर्षी तसेच ते गेले होते पंढरपूरला आणि दरवेळेला त्यांच्या गळ्यात एक गोप असायचा सोन्याचा आणि त्याच्यात बापूंचं लॉकेट असायचं कुठही असं गर्दीच्या ठिकाणी जायचे त्यावेळेला ते गोप घरात काढून ठेवायचे पण त्या दिवशी काय झालं कुणास्टोक आणि ते विसरले गोप काढून ठेवायला आणि तसेच ते पंढरपूरला गेले पंढरपूरला पोचल्यानंतर इतकी गर्दी होती कळसाच्या दर्शनाला जायचं तरीसुद्धा रेटा रेटी ढकली असं करत करत ते चाललेले होते हातात एक छोटी पिशवी होती पाण्याची बाटली आणि रुमाल असलेली ती पिशवी सांभाळत ते निघालेले होते इतक्या गर्दीतनं ढकलत ढकलत आणि काय झालं कुणास टोक आणि इतक्या गर्दीत कोणीतरी ढकललं का काय झालं आणि ते खाली पडले खाली पडले एवढ्या गर्दीत आता कोण त्यांना उचलणार आणि खरं तर एवढ्या गर्दीत सगळे तुडवून पुढं गेले असते अशी परिस्थिती होती परंतु म्हणतात ना बापू आली त्याला कोण मारी तसं त्यावेळेला त्यांच्या पाठीमागं कोणीतरी एक माणूस तो दोन्ही हात पसरून म्हणाला अरे काका पडले काका पडले आणि दोन हातानं त्या माणसानं सगळी गो गर्दी थोपवून धरली आणि त्यांना उठायला संधी दिली त्यानंतर ते उठले आणि पुढं पुढं निघाले परंतु थोड्याच वेळात त्यांना मागून कोणीतरी गोप गळ्यातला ओढल्याचं भास झाला म्हणून त्यांनी काय केलं शर्टाच्या बटनातून हात घालून गोप धरून ठेवला आणि तसंच पुढं चालत राहिले पुढं चालत राहिले आणि थोड्या वेळानं परत तसाच त्यांना भास झाला पण घट्ट धरलेला होता त्यामुळं त्या, त्या चोराला काही तो गोफ तोडून घेता आला नाही आणि मग शेवटी ते पडलेले इतके घाबरलेले होते आणि त्यात तो गोफ पण असा चोरीला जाय लागला म्हटल्यानंतर ते आणखीनच घाबरले मग ते त्यावेळेला त्यांनी शेजारी तिथं एक रस्त्यावर दुकान होतं ते आपले बापू फक्तच होते ते त्यांच्या दुकानात जाऊन ते, दुकाना ते बसले इतके घाबरलेले होते त्यांनी पाणी दिलं ह्यांना प्यायला पाणी प्यायले जरा शांत झाल्यानंतर त्यांनी त्या माणसाला सगळा वृत्तांत सांगितला असं असं झालं म्हणून आणि त्यावेळेला तो गोप हातात तसाच राहिला होता तुटला पण स्व त्यांच्याच हातात राहिला काहीही नुकसान झालं नाही आणि मग त्याच्यानंतर ते एकदम शांत झाल्यानंतर त्या माणसानं परत त्यांना रस्त्यावर आणून सोडलं व्यवस्थित आणि मग ते घरी परत आले घरी आल्यानंतरसुद्धा मला त्यांनी लगेच सांगितलं नाही नंतर थोड्या वेळानं मला सगळं ही घटना सांगितली आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की नुसता एक गोप त्याच्यात लॉकेट बापूंचं असा असलेला हा हे तेवढ्यासुद्धा आहे ना म्हणजे उदी बापूंचं कार्य करते उदी पण कार्य करते लॉकेट करते हे ऐकून माहितीच होतं पण ते प्रत्यक्ष अनुभवाला आलं आणि त्यामुळं गोप तर वाचलाच पण जीवही वाचला त्यांचा कारण कोणीही तुडवून गेलं असतं तर ता, काय झालं असतं ह्याची कल्पनाच न केलेली बरी हरिओम श्रीराम अंबद